सोलापुरात काटेरी झुडूप आणि दाट गवत असलेल्या शेतात लपवून ठेवलेले 8,40,000 रुपये किमतीचा 190 प्लास्टिक व 11 लोखंडी बॅरलमध्ये भरलेले 40,000 लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट करून हातभट्ट्या उद्ध्वस्त करणारी मोठी कारवाई सोलापूर जिल्हा तालुका पोलिसांनी केली आहे। ही कारवाई सेवाला नगर व बक्षी हिप्रगात परिसरात केली असून यावेळी पोलिसांना रिमझिम पाऊस आणि दलदल असलेल्या भागांना सामना करावा लागला। सेवालाल नगर व बक्षी हिप्रगा परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अरुण घुगे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे ही कारवाई बक्षी हिप्रगा येथे पहाटे 5 सुमारास पोलिसांनी अचानक धाड टाकून भरलेले बॅरल नष्ट केला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास सेवालाल नगर येथे कारवाई करून हातभट्टी दारूचे बॅरल नष्ट केला आहे। अवैध दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण 10 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात बाबू लालू वडजे, विनोद बंडू राठोड, शिवाजी रामजी वडजे, काशीनाथ रामजी वडजे तर बक्षी हिप्रगा येथील गुन्ह्यात श्रीमंत मारुती सलघर, शिवाजी सोफान निखम, भारत नवनाथ माने, भगवान देवीदास निखम, शिवाजी रामा पवार आणि शिवाजी राठोड यांच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।